नव्या एक्झिट पोलमध्ये महायुतीने जोरदार मुसंडी मारली. ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार महायुतीला 178 ते 200 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि या पोलनुसार महायुती सहज बहुमताचा आकडा पार करेल असा अंदाज आहे. ॲक्सिसच्या एक्झिट पोलनुसार विदर्भात महायुतीला 39 तर महाविकास आघाडीला अवघ्या 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर मुंबईत महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला अवघ्या 14 जागा मिळण्याचा अंदाज ॲक्सिस माय इंडियाच्या पोलने वर्तवला. ॲक्सिसच्या पोलनुसार ओबीसी आणि मराठ्यांनीही महायुतीलाच पसंती दिल्याचं दिसून येत आहे. 64% ओबीसी आणि 48% मराठ्यांची मतं महायुतीच्या पारड्यात, तर 79% मुस्लिम मतं महाविकास आघाडीला मिळाल्याचा अंदाज ॲक्सिसच्या पोलने वर्तवला. मतदानानंतर मतमोजणीपूर्वी महाविकास आघाडीमधील नेत्यांची आज ग्रँड हयातमध्ये बैठक झाली. या बैठकीत सतेज पाटील, थोरात, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, संजय राऊत, अनिल देसाई हजर होते. पुढील रणनीतीवर बैठकीत चर्चा झाली. महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीचे सगळे नेते एकाच गाडीत बसले. यावेळी जयंत पाटलांनी कारचं स्टेअरिंग हाती घेतलं, तर जयंत पाटलांच्या बाजूला संजय राऊत आणि मागे सतेज पाटील आणि बाळासाहेब थोरात बसले. आज महाविकास आघाडीची बैठक आहे आणि मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र नागपुरात आहेत. दरम्यान या बैठकीचं नानांना निमंत्रण नाहीये का अशा चर्चांना उधाण आलंय. निवडणुकीदरम्यान प्रत्येक पक्ष आपल्या जागांचा अभ्यास करण्यासाठी बैठक घेत असतं आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीतही कोणाला किती जागा मिळतील किंवा विरोधी पक्षनेता कोण असेल हे ठरवणार असतील असं म्हणत प्रवीण दरेकरांनी टोला लगावला. नारायण राणे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आहे. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं शंभूराज देसाई म्हणालेत. महायुतीमधील सर्व नेत्यांमध्ये समन्वय असून मुख्यमंत्रीपदाबाबत ते निर्णय घेतील, मात्र शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत ही शिवसेनेची भूमिका असल्याचं देसाईंनी स्पष्ट केलं. पुण्याच्या मार्केट यार्ड भागात निकालाच्या आधीच अजित पवारांचे बॅनर झळकलेत आणि या बॅनरवर अजित पवारांचा मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच विकासाचा वादा अजितदादा असाही आशय बॅनरवर लिहिण्यात आला. येत्या 25 नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून अजित पवार किंग मेकर असल्याचं ते म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला. त्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीत कलगीतुरा रंगला. नाना पटोलेंचं विधान आम्हाला मान्य नसल्याचं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलंय, तर काँग्रेस हायकमांडने नाना पटोलेंना मुख्यमंत्रीपदासाठी सांगितलं असेल तर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी तशी अधिकृत घोषणा करावी असंही राऊत म्हणाले. मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यानंतर वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता नाना पटोले बॅकफूटवर आले. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर पटोलेंनी स्पष्टीकरण दिलं, मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, या संदर्भात तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील असं नाना पटोले म्हणाले. छत्रपती संभाजीनगरच्या आंबेडकर नगरमध्ये दलित आणि मुस्लिम वस्तीत अतुल सावेंनी पैसे वाटले असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला. पैसे घ्या, शाई लावा, पण मतदानाला येऊ नका असं आवाहन केलं जात असल्याचा आरोपही जलील यांनी केला. आज पत्रकार परिषद घेत इम्तियाज जलील यांनी पैसे वाटप करतानाचे व्हिडिओ दाखवले. उघडपणे पैसे वाटप सुरू होतं. हा व्हिडिओ निवडणूक आयोगाकडे पाठवल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली. जलील यांच्या पैसे वाटपाच्या आरोपात काहीच तथ्य नाही, जलील यांचे आरोप बिनबुडाचे आहेत असं म्हणत भाजप नेते अतुल सावे यांनी जलील यांचे आरोप फेटाळले. इम्तियाज जलील यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला. एका यूट्यूब पत्रकाराने जलील यांना प्रश्न विचारल्यानंतर जलील संतापले. जलील यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाराला धक्काबुक्की करत बाहेर काढलं, तर सावेंकडून पैसे घेऊन असे पत्रकार येत असल्याचा आरोप जलील यांनी केला. पैसे वाटपाबाबत कोणतीही तक्रार आली नाही, निवडणूक आयोगाच्या ॲपवर त्यांनी कालच तक्रार करायला हवी होती अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. तसंच पैसे वाटपाच्या या 4 तक्रारी आल्या होत्या पण त्या बोगस होत्या असंही त्यांनी सांगितलं. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरच्या आंबेडकर नगरमधील महिलांनी आंदोलन केलं. जलील यांच्या पोटाला जोडे मारत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलक महिलांनी केली. राज्यात यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो असं आपण पाहिलंय, त्यामुळे आताही त्याचा महायुतीला नक्की फायदा होईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
एक्झिट पोल हा एक्झॅक्ट पोल नसतो, त्यामुळे आता 23 तारखेची वाट पहा. महाविकास आघाडी 165 जागा जिंकेल आणि महाविकास आघाडीच सरकार स्थापन करेल असा दावा जो आहे तो विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्यात अपक्ष आणि लहान पक्षांना महत्त्व प्राप्त झालं, त्यामुळे आता राज्यात आपलं सरकार येईल किंवा महायुती किंवा महाविकास आघाडी आपल्याला पाठिंबा देईल असा दावा बच्चू कडूंनी केला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. महायुतीची सत्तेची मुजोरी जनता खपून घेणार नाही, जनता यांना धडा शिकवेल अशी टीका आव्हाडांनी केली. मतदारांची टक्केवारी वाढवण्याकरता आरएसएसने अभियान राबवलं, मतदारांना मतदानाचं आवाहन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं, आपण 3% मतदान वाढवलं तर लोकसभेचा पराभव पुसून काढू शकतो, त्यामुळे महायुतीचा विजय पक्का असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले. निवडणुकीत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम झाला आणि त्यामुळे सरकार आमचंच येणार असा दावा भरत गोगावलेंनी केला. आपण स्वतः 40 ते 45 हजार मतांनी जिंकणार असंही गोगावले म्हणाले. मतदानाचा वाढलेला टक्का म्हणजे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे हा व्यक्त झालेला हा संताप आहे अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूरांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे थोडाफार फरक पडला असेल तरी देखील लाडकी बहीण शेतकऱ्यांची बहीण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा जिंकण्याची आमची परंपरा कायम राहणार असं म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. आम्हाला गरज पडल्यास अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊ, काही अपक्ष उमेदवार तर आमच्या संपर्कात आहेत असा दावा संजय शिरसाटांनी केला. महायुती स्पष्ट बहुमतानं सरकार स्थापन करेल असा दावा घाटकोपर पश्चिमचे भाजप उमेदवार राम कदम यांनी केला आहे. महावसुली आघाडीनं लोकांची दिशाभूल करत मतं मिळवण्याचा प्रयत्न केला अशी टीकाही त्यांनी केली आहे. महाराष्ट्रामधील 2 मोठे पक्ष फुटले आणि त्याचा फायदा तोटा आता निकालात दिसेल अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली, तर ज्यांनी आर्थिक व्यवहार केला त्यांनाही जनता प्रतिसाद देईल असंही खडसे म्हणाले. शिवसेनेच्या 50 जागा तर राज्यात महायुतीचं सरकार येणार असा दावा गुलाबराव पाटलांनी केला. महायुती आणि संघपरिवारानं केलेल्या मदतीमुळे आपलाही विजय निश्चित असल्याचं पाटील म्हणाले. भारताचा अमेरिकेत अदानींवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले, त्यामुळे अदानींना आजच्या आजच अटक झाली पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केली. अदानींनी 2000 कोटींचे घोटाळे केले पण त्यांना अटक होऊ शकत नाही कारण पंतप्रधान मोदी अदानींना वाचवतायत असा गंभीर आरोप राहुल गांधींनी मोदींवर केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामती कोर्टाने हजर राहण्याचे समज पाठवले. उमेदवाराला मतदान न केल्यास गावचं पाणी बंद करू असं 2014च्या निवडणुकीत अजितदादांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर 16 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे अजित पवारांना समज देण्यात आले. कोल्हापुरात मतदानादरम्यान सतीश पाटलांनी सामाजिक शांतता भंग करून आपल्याला जीवे मारण्याचा प्लॅन केल्याचा धक्कादायक आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला आणि त्यामुळे आता सतीश पाटील आणि क्षीरसागर वाद चांगला चिघळणार आहे. सोलापूर दक्षिणमध्ये झालेल्या प्रकारामुळे काँग्रेसची विश्वासार्हता हळूहळू कमी होते अशी टीका माजी मंत्री सुभाष देशमुखांनी केली. काँग्रेसचे नेते बोलतात एक आणि कृती दुसरीच करतात असंही देशमुख म्हणाले. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान हे आज गोंदियात त्यांच्या सासूरवाडीत आले. यावेळी जावई आल्यानं चौहान यांचं फटाक्यांची आतिषबाजी करत ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी नांदेडच्या माहूरमध्ये रेणुका मातेचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांनी विधिवत पूजा करून रेणुका मातेची आरती केली. मतदान झाल्यानंतर चिंचवडच्या मोहननगर भागात तडीपार गुंडाकडून कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अण्णा बनसोडे यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराचा प्रचार केला म्हणून गुंडांनी वस्तीत घुसून प्रचार करणाऱ्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. सोलापूरमध्ये महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे आणि सोलापूर दक्षिणमध्ये प्रणिती शिंदेंनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. दरम्यान दक्षिण सोलापूरची जागा देऊन काँग्रेसनं मोठा त्याग केलाय असं प्रत्युत्तर काँग्रेसने दिलं. सोलापुरात शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्रणिती शिंदेंविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्या होत्या. बीडच्या परळी मतदारसंघात शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ घाटनांदूर गावात कडकडीत बंद पाळत निषेध व्यक्त करण्यात आला. मारहाण प्रकरणी आतापर्यंत 40 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बीडच्या परळीमध्ये ॲडव्होकेट माधव जाधव यांच्यावर हल्ला झाला होता. दरम्यान धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाल्याचा आरोप जाधव यांनी केला.
कोल्हापूर महापालिकेच्या प्रिन्स शिवाजी विद्यामंदिरात प्रार्थनेवरून तणाव निर्माण झाला. कदमवाडी परिसरात ही घटना घडली. शाळेतल्या प्रार्थनेत धार्मिक शब्द असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. धाराशिवमध्ये प्रहारचे उमेदवार अण्णा दरोडे यांनी चालू डीपीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. शेतकऱ्यांसाठी महावितरणने वीज जोडणीचा प्रस्ताव मंजूर केला, मात्र अद्याप वीज जोडणी झालीच नाही. तात्काळ डीपी चालू करावी या मागणीसाठी दराडे यांनी हे आंदोलन केलं. नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीतील शिक्षकाला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संबंधित शिक्षकानं वर्गात शिकणाऱ्या मुलीची छेड काढल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आणि या संदर्भात जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबीय आणि शिक्षकांमध्ये वाद झाला. पुण्यात आयटी अभियंत्याला 6 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल असल्याची बतावणी करत अज्ञात आरोपीनं अभियंत्याकडून 6 कोटी रुपयांची खंडणी वसूल केली आहे. दरम्यान सायबर पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात शाळेचं गेट अंगावर पडून एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. हनुमान हायस्कूलमधल्या 6वीत शिकणाऱ्या स्वरूप माने या मुलाचा जागीच मृत्यू झाला. पनवेल पारवागमधील अनधिकृत वादग्रस्त दर्ग्यावर सिडकोने अखेर कारवाई केली आहे. जागा रिक्त करण्याच्या नोटीसनंतर ही प्रतिसाद मिळाल्यानं अतिक्रमण विभागानं ही कारवाई केली. भिवंडी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रईस शेख यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून स्ट्रॉंग रूममधील सीसीटीव्ही अस्थिर असल्याची तक्रार दाखल केली. तात्काळ हस्तक्षेप करून विनाखंड सीसीटीव्ही सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. 23 नोव्हेंबरला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मलबार हिलमधील स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्तात मतपेट्या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेल्या आहेत. रायगडच्या माणगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते आदिती तटकरेंच्या विजयाचे बॅनर झळकले. निवडणुकीच्या या निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी तटकरेंना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. खडकवासला मतदारसंघात निकालापूर्वीच पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके यांच्या विजयाचे बॅनर झळकवण्यात आले, तर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच इतर उमेदवार मतदारांच्या घरी जात त्यांचे आभार मानतात. आणि तो वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.